नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती. तर आजचा करंट अफेअरमधील पहिला प्रश्न आहे, प्रश्न सर्व महत्त्वाचे आहे, बघा ते तुम्ही बुक्समध्ये लिहून घ्या. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, भारतातील पहिला डायनासोर संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे? तर भारतातील पहिला डायनासोर संग्रहालय गुजरात या राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे. गुजरात या राज्याची जी राजधानी आहे ती आहे गांधीनगर, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी हे भरपूरदा न्यूजमध्ये असते, त्यामुळे हा प्रश्न आपण इथे कव्हर केलेला आहे. एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, ओके, सो ईडी म्हणजे होते एन्फोर्समेंट डायरेक्टरेट. अंमलबजावणी संचालनालय स्थापना जी झालेली आहे ती 1 मे 1956 रोजी झाली होती, हे लक्षात घ्या. आणि याचं जे मुख्यालय आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आणि संचालक जे आहे ईडीचे ते सध्या आहे संजय कुमार मिश्रा. आणि ईडी कोणतं कार्य करते? तर आर्थिक गुन्ह्याचा तपास करण्याचं काम हे ईडी करत असते, ओके. त्यामुळं बऱ्याचदा हे न्यूजमध्ये असते, ओके. त्यानंतर पुढे पीएम वाणी, तुम्हाला एक्झाममध्ये पीएम वाणी या योजनेचा फुलफॉर्म विचारला जाऊ शकतो. तर बघा, पीएम म्हणजे होते प्राईम मिनिस्टर, आणि वाणीचा जो फुलफॉर्म दिलेला आहे हा तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे, वायफाय एक्सेस नेटवर्क इंटरफेस. आणि सर्वात जास्त या शब्दाला लक्षात ठेवा, कारण इथं इंडिया, इंटरनॅशनल, इंटरफेस, इंटरनेट असे ऑप्शन विचारला जाऊ शकते, ठीक आहे. त्यामुळं इंटरफेस आहे हे तुम्ही लक्षात घ्या, ओके स्टुडंट, महत्त्वाचा पॉईंट होता. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आहे, राष्ट्रीय पोषण महिना कोणत्या महिन्याला म्हटलं जाते? तर राष्ट्रीय पोषण महिना हे सप्टेंबर महिन्याला म्हटलं जाते. आणि राष्ट्रीय पोषण सप्ताह 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान साजरा केला जातो, तर लक्षात घ्या. आणि संक्रमणाचा महिना जर विचारला भारतामध्ये तर तो ऑक्टोंबर आहे. का बरं संक्रमणाचा महिना म्हटलं जाते? कारण पावसाळा संपतो आणि हिवाळा सुरू होत असतो, त्यामुळे याला संक्रमणाचा महिनासुद्धा म्हटलं जाते ऑक्टोंबरला. मात्र राष्ट्रीय पोषण महिना म्हटलं तर ॲन्सर आहे सप्टेंबर. आर्थिक, लक्षात घ्या, आर्थिक मागास वर्गाला, ठीक आहे, आर्थिक मागासवर्गाला 10% आरक्षण कोणत्या घटनादुरुस्तीनं देण्यात आलेलं आहे? तर 103व्या घटनादुरुस्तीने देण्यात आलेलं आहे, विधेयक म्हटलं तर 124. जर तुम्हाला 121 घटनादुरुस्ती विचारली आणि 122 विधेयक विचारलं तर ती GST संबंधित आहे, तुम्ही लक्षात घ्या, ओके. आणि भारतामध्ये GST जी लागू झाली ती 1 जुलै 2017 GST टॅक्स आपल्या भारतामध्ये लागू झालेला आहे. आणि आर्थिक मागास वर्गाला 10% आरक्षण देणारं, यानुसार अंमलबजावणी करणारं भारतातील राज्य हे गुजरात ठरलेलं होतं, त्यामुळे हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट बघा, मुद्रा योजना. यावर्षी आपल्याला मुद्रा योजनेवर प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहे. तर मुद्रा योजनेचा पहिल्यांदा फुलफॉर्म पाठ ठेवा, मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्सिंग एजन्सी लिमिटेड, ठीक आहे. आणि मुद्रा योजनेची स्थापना आहे 8 एप्रिल 2015, ओके. मुद्रा योजना कधी सुरू झालं असं जर तुम्हाला प्रश्न आला तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे 8 एप्रिल 2015. आणि एक माहिती असू द्या, मुद्रा योजनेअंतर्गत 3 प्रकारची कर्ज दिलं जातात, एक शिशु कर्ज, किशोर कर्ज आणि तरुण कर्ज. मग शिशु कर्ज म्हणजे काय? तर 50,000 रुपयापर्यंतचे कर्ज दिलं जाते त्याला शिशु कर्ज म्हटलं जाते. 50,000 ते 5 लाखापर्यंतचे कर्ज दिलं जाते त्याला किशोर कर्ज म्हटलं जाते. तर 5 लाख ते 10 लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिलं जाते त्याला तरुण कर्ज असं म्हटलं जाते. त्यामुळे तुम्ही मुद्रा योजना जे हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जागतिक बालकामगार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? तर 12 जूनला हा जागतिक बालकामगार विरोधी दिवस साजरा केला जातो. आणि या दिवसाची सुरुवात 2002 झालेली आहे. 2021ची थीम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, थीम होती ॲक्ट नाऊ एंड चाइल्ड लेबर, ओके. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि जागतिक बालकामगार निर्मूलन वर्ष हे 2021 हे वर्ष होतं, त्यामुळे हा दिनविशेष तुम्हाला इथे पाठ ठेवणं आवश्यक आहे. बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम कधीच आहे? तर तो 1986 आहे. आणि आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये बालकामगार विरोधी जी कलम आहे ते कलम 24 आहे, ओके. आणि किती वर्षाखालील मुलांसाठी आहे हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा प्रश्न जो आहे आपल्या समोर दिलेला, चर्चेतील देहिंग पटकाई आणि रायमोना राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यातील आहे? तर ते आसाम या राज्यातील आहे, हे लक्षात घ्या, ओके. देहिंग पटकाई आणि रायमोना राष्ट्रीय उद्यान चर्चेमध्ये आहे, त्यामुळे हा प्रश्न आपण कव्हर केलेला आहे. आणि एक माहिती असू द्या, एक माजुली नावाचं जे बेट आहे ते आसाम या राज्यामध्ये आहे. आणि माजुली जे बेट आहे हे ब्रह्मपुत्रा नदीमध्ये येते, हे तुम्ही लक्षात घ्या, ओके. जे आता अलीकडे डिपार्टमेंटल PSIची एक्झाम झाली आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला होता. भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प तेलंगणा या राज्यामध्ये आहे, ओके. तेलंगणा राज्याची निर्मिती 2 जून 2014 झालेली होती. आणि बघा, इज डुईंग बिझनेस अलीकडे काढणं बंद झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला जो लास्ट टाईम काढलेला होता 2020 तो बिझनेस इंडेक्स जो आहे तो तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो, इज डुईंग बिझनेस इंडेक्स, ठीक आहे. तर 2020 भारताचा क्रमांक हा 190 देशांमध्ये 63वा लागतो, त्यामुळं भारताचा इज डुईंग बिझनेसमध्ये कितवा क्रमांक आहे? तर 63वा आहे. आणि हा जो इंडेक्स काढला जातो हा वर्ल्ड बँकेमार्फत काढला जातो, हे तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे. मात्र आता हा काढणे बंद झालेला आहे, त्यामुळं तुम्हाला
2020 नंबर पाठवायचा आहे 63 नंबरवर आपण होतो. नंतर पुढचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सुरेश रैना यांचे आत्मचरित्र आलेले आहे, आत्मचरित्राचं नाव आहे बिलू. बिलू व्हाट अ लाईफ अँड क्रिकेट टॉट मी. ठीक आहे, तर सहलेखक आहे या पुस्तकाचे ते आहे भरत सुंदरसेन आणि प्रकाशन जे केलेलं आहे ते पेग्विन इंडियानं केलेलं आहे. ठीक आहे, प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस अलीकडेच पार पडलेला आहे, तर हा दिनविशेष 11 एप्रिलला असतो, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस. ठीक आहे, मातृत्व संबंधित आपल्या घटनेमध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये भाग 4 कलम 42 हे संबंधित आहे, तुम्ही इथे लक्षात घ्या. इंडिया फर्स्ट वुमन क्रिकेट कॉमेंटेटर म्हणजेच भारताच्या पहिल्या महिला क्रिकेट समालोचक चंद्रा नायडू ह्या होत्या, त्यांचे अलीकडे निधन झालेले आहे. देशाचे पहिले कसोटी कर्णधार सीके नायडू यांच्या त्या मुलगी होत्या, कन्या होत्या. ठीक आहे, तर हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे, नाव आहे चंद्रा नायडू. तर नेक्स्ट बघा, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवोन्मेषण केंद्राचे पहिले चेअरपर्सन कोण झालेले आहे, तर क्रिस गोपालकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही इथे पाठ ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सिम्बेक्स नावाचा जो युद्ध सराव आहे तो भारत आणि सिंगापूर दरम्यान आयोजित केला जातो. ठीक, सिम्बेक्समधला एस म्हणजे सिंगापूर लक्षात ठेवा आणि आय म्हणजे इंडिया असं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला सहज लक्षात येईल भारत आणि सिंगापूर दरम्यान हा युद्ध सराव आयोजित केला जातो. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, नेक्स्ट महत्त्वाचा पॉईंट आहे दामिनी ॲप कशा संबंधित आहे. तुम्हाला विचारला जाऊ शकते एक्झाममध्ये की दामिनी ॲप कशा संबंधित आहे, तर अतिवृष्टी, थंडीची लाट, वादळ याबाबतचे हवामानाचे सर्व अपडेट याद्वारे दिले जाणार आहे. ठीक आहे, म्हणजेच दामिनी ॲप हे हवामानासंबंधित आहे, लक्षात घ्या. प्राप्ती ॲप कशा संबंधित आहे मग, तर वीज खरेदी व्यवहारात पारदर्शकता आणणे त्यासंबंधित हे प्राप्ती ॲप आहे. अपाचे नावाचे लढाऊ हेलिकॉप्टर AS-64E नावाचे जे हेलिकॉप्टर आहे भारत अमेरिका या देशाकडून खरेदी करत आहे आणि हे हेलिकॉप्टर द फ्लाइंग टँक म्हणून सुद्धा ओळखलं जाते. तर एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न हे लक्षात घ्या. नंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्यासमोर बघा, भारतातील प्राचीन वास्तू जुन्या शहरांच्या स्मारकांचा विकास घडवून आणण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे, तर हृदय योजना सुरू करण्यात आलेली आहे. मग हृदय योजनेचा फुलफॉर्म आपल्याला माहीत पाहिजे, हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना. ठीक आहे, तर हे हृदयाचा फुलफॉर्म आहे आणि कशा संबंधित आहे बघा, भारतातील प्राचीन वास्तू जुन्या शहरांच्या स्मारकांचा विकास घडवून आणण्यासाठी आहे. ओके, पहिली हेलिकॉप्टर परिषद डेहराडून, राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्था जी की फरीदाबादला आहे या संस्थेला अरुण जेटली यांचे नाव देण्यात आलेले आहे. ओके, तर हा प्रश्न तुम्ही लक्षात घ्या. 100% ऑर्गॅनिक फर्स्ट युनियन टेरिटरी पहिला केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप ठरलेला आहे, तर पहिलं जे स्टेट होतं ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय खत वापरणारं ते होतं सिक्कीम. तर आपल्याला सिक्कीम हे ऑलरेडी माहीत होतं, तर लक्षद्वीप हे तुम्ही लक्षात ठेवा केंद्रशासित प्रदेश पहिला ठरलेला आहे. आणि भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला राजनैतिक सैन्य अधिकारी कोण आहे, तर त्या आहे विंग कमांडर अंजली सिंग. तर या पद्धतीनं हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहे. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येतो, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.